मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, मी आता चाललेलो आहे कल्याणमध्ये कोळशिवडीमध्ये, कारण की तिकडे आपले मित्र आहेत, खूप जुने मित्र आहेत, आणि त्यांच्या इकडे ना मंडळाचा गणपती बसलेला आहे 5 दिवसाचा। तर आजचा लास्टचा दिवस आहे, तर आता मी दर्शनाला चाललो आहे। चला तर मग आता आपण निघूया लवकरात लवकर। तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे बाप्पांचं दर्शन घ्यायला, आणि हे आपले मित्र आहेत कृष्णा शेलार। हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामध्ये EP पदावरती आहेत, आणि आत्ता मी सध्या हनुमानवाडीमध्ये, आणि थोडं लेट झालो कारण की आत्ताच आरती झाली आहे। तर चला मग आता आपण पण दर्शन घेऊया। तर मित्रांनो, आता आपण बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे, आणि आता आपण हनुमानवाडीमध्ये आहे। तर चला आता याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया। तर मी काय बोलतोय, म्हणजे असं कधीपासून स्थापना झालेली आहे, म्हणजे कितवं वर्ष आहे? आता हे 3रं वर्ष आहे हनुमानवाडीचं, आणि हा जागृत गणपती, हनुमानवाडीचा राजा, हनुमान खिळा आणि सामाजिक संस्थेचा हा गणपती आहे, आणि कल्याण पूर्वमध्ये एकमेव हा गणपती आहे। त्या गणपतीचा उत्सव आणि विविध कला क्रीडाचे कार्यक्रम रोज साजरे केले जातात इथे, आणि त्या वाडीतल्या जे सामाजिक काही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये पण हनुमानवाडी क्रीडा कला संस्था सहभाग घेऊ। आणि या वर्षीचा हा गणपती 3रं वर्ष चालू आहे, आणि त्या गणपती खूप मोठा उत्साहात आणि सोहळ्यात साजरा केला। अच्छा, म्हणजे 5 दिवस रोजच्या रोज, म्हणजे वेगवेगळे 5 दिवस रोजच्या रोज कार्यक्रम साजरे केले जातात, आणि विविध प्रकारचे कार्यक्रम, महिलांचे कार्यक्रम हे पण मंडळातर्फे साजरे केले जातात। अच्छा, म्हणजे आज लास्टचा दिवस आहे इकडे? आज शेवटचा दिवस आहे, आज बाप्पाचं विसर्जन आहे। ते कुठं करतात तुम्ही इकडे विसर्जन? गणेश घाट दुर्गाडीला केलं जातं। अच्छा, गणेश घाटला हो। ते बघा मित्रांनो, आता बघा किती मस्त एकदम प्रतिमा आहे, छान आहे मूर्ती। चला मग मित्रांनो, आता आपण दर्शन घेतलेलं आहे, आणि आपलंही दर्शन खूप चांगलं झालेलं आहे। तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। बाय बाय।